मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुन आणि सायली मिळून बिरबल युक्तीने विलासच्या खुनाविरोधात सर्वात मोठा पुरावा मिळवणार आहे आणि प्रियाला स्वतःच्या जाळ्यात अडकवून प्रियाकडूनच तिच्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दोघेजण आता लवकरच या मालिकेत करून घेणार आहे. प्रिया आणि साक्षीला जेलची हवा खाण्यासाठी पाठवून मधुभाऊंची निर्दोष सुटकासुद्धा करणार आहेत. ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की सायलीसुद्धा अर्जुनच्या प्रेमामध्ये अगदी वेडी झालेली असते. ती अर्जुनचा शर्ट घालते, अर्जुनच्या गालाला ज्या हाताने तिने स्पर्श केला त्या हाताने सायली काही एक काम करत नाही. सर्व काही पदार्थ ती लाल रंगाचे म्हणजेच प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या रंगाचे बनवते. सायलीला अर्जुनच्या प्रेमाची नशा चढलेली असते. आपल्याला हे अचानक काय होत आहे हे तिचं तिलाही कळत नसतं. तेव्हा सायलीचे ते वागणे पाहून सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो की सायली अचानक अशी बदलली कशी, तिला नक्की काय झालं आहे. त्यावर इकडे अर्जुनसुद्धा सायलीला विचारतो, नक्की तुमची तब्येत तर बरी आहे ना? तेव्हा सायली थोडी भानावर येते. त्यानंतर इकडे साक्षीही चैतन्याला चोरून लपून अण्णाला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. परंतु अर्जुनने अण्णाला जेलबाहेर पाडण्याचे सर्व काही रस्ते बंद करून टाकलेले असतात. त्यानंतर आता मधुभाऊंची केससुद्धा जवळ आलेली असते, त्यामुळे सायली विचार करत असते, टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा ती अर्जुनला विचारते की यावेळेला आपण कोर्टात नक्की कोणते पुरावे सादर करणार आहोत, काही एक क्ल्यू मिळत नाही आहे आणि खरा गुन्हेगार तर असा मोकाट फिरत आहे, मधुभाऊंना कसे सोडवायचे याचा विचार तुम्ही केलात का? त्यावर अर्जुन म्हणतो, मिस सायली, मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, या खुनाचा खरा सूत्रधार म्हणजेच महिपत शिखरे आता अगोदरच जेलमध्ये आहे, त्यामुळे ही केस हँडल करणं आपल्याला आणखी सोपं जाणार आहे. खोटारड्या साक्षी आणि प्रियासुद्धा आता खूप घाबरलेल्या आहेत आणि याचाच फायदा घेऊन आपण लवकरच त्यांच्या तोंडूनसुद्धा सत्याचा पाढा वाचून घेऊयात. सायली विचारते, अर्जुन सर, पण आपण नक्की काय करायचं आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की महिपत शिखरेसारखाच काट्याने काटा काढायचा, एकदा की पुरावा हाती आला की सर्वांची बोलती बंद होईल. तेव्हा सायली विचारते, पण अर्जुन सर, या प्रियाचं काय करायचं? आत्तापर्यंत ती मधुभाऊंच्या केसविरोधात कोर्टामध्ये फक्त आणि फक्त खोटंच बोलत आली आहे. अर्जुन म्हणतो, हो, ते तर तिच्या चेहऱ्यावरून कळतंच, परंतु आता आपण अशी आयडिया लढायची की प्रिया स्वतः तिच्या पापाची खोटेपणाची कबुली देईल आणि एकदा की प्रियाने तोंड उघडले तर ती साक्षी आणि महिपत शिखरे आपोआपच कायद्याच्या जाळ्यात अडकतील आणि आपण ही केस जिंकू शकतो. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघेही मिळून प्रियाच्या विरोधात तिला फसवण्यासाठी एक प्लॅन बनवतात. अर्जुन म्हणतो, महिपतच्या केसनंतर प्रिया खूप घाबरली आहे, त्यामुळे ती अजून सावध होणार. खुनाचे जे काही पुरावे धागेदोरे तिला माहिती आहेत ना, ते लपवण्याचा ती प्रयत्न करणार आणि आपण हुशारीने तिच्या या मूर्खपणाचा फायदा घ्यायचा. दोघेही आता प्रियाला अडकवण्यासाठी एक भन्नाट असा प्लॅन करतात. अर्जुन एक नवीन सिम कार्ड घेऊन येतो तर सायली काय बोलायचे त्याची एक स्क्रिप्ट लिहून ठेवते. तर इकडे प्रिया ही सकाळी झोपलेलीच असते, त्याच वेळेला तिला एका अननोन नंबरवरून फोन येतो. प्रिया फोन उचलते आणि झोपेतच विचारते की कोण बोलतंय. तेव्हा अर्जुन हा वेगळा आवाज काढत म्हणतो की तुमचा गर्दन काळ. प्रिया घाबरते आणि विचारते, कोण आहेस तू आणि अशी मला सकाळी सकाळी धमकी का देतोयस? त्यावर अर्जुन नाटक करत म्हणतो की ज्या दिवशी आश्रमामध्ये विलासचा खून झाला होता तेव्हा मी तिथेच होतो, मी सगळं काही पाहिलं आहे आणि त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत. तेव्हा ते ऐकून प्रियाला तर घामच फुटतो. ती झोपेतून ताडकन उठते, तिच्या तोंडून शब्द फुटत नसतात. प्रिया घाबरतच विचारते की कोण बोलताय तुम्ही आणि तुमच्याकडे नक्की काय पुरावे आहेत?
त्यावर अर्जुन आवाज बदलवत, तुम्हाला जर ते पुरावे हवे असतील तर मी सांगितलेल्या ॲड्रेसवर लवकर या, आणि हो एकट्याच या, कोणाला सोबत आणण्याची आणि हे सांगण्याचीसुद्धा चूक करू नका, कारण माझं तुमच्यावर लक्ष आहे. तुम्ही जर ही चूक केली ना तर तुम्हीच या केसमध्ये अडकल्या जाल हे लक्षात ठेवा, असं म्हणत अर्जुनला प्रियाला एक ॲड्रेस सांगतो आणि लगेच फोन कट करून टाकतो. तर इकडे प्रिया खूप थरथर कापत असते. अर्जुनच्या हाती जर हे पुरावे लागले तर मला जेलमध्ये खडी फोडायला जावे लागेल, एवढंच नाही तर रविराज किल्लेदार सुद्धा मला धक्के मारून घराबाहेर काढेल, मग मी कायमची संपले. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. हा जो कोणी माणूस आहे त्याच्याकडून पुरावे मिळवायला हवे असा विचार ती करते आणि प्रचंड घाबरलेली असते. त्याच वेळेला रविराज तिथे येतो आणि प्रियाच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो की काय झालं, तुला एवढा घाम का फुटलाय. परंतु प्रिया काही एक खरं सांगत नाही, एक वाईट स्वप्न पडलं होतं असं म्हणत ती घाम पुसते आणि लगेच तयार होण्यासाठी जाते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायलीचं पूर्ण काही प्लॅनिंग झालेलं असतं. अर्जुन म्हणतो जर प्रियाला खरा गुन्हेगार कोण आहे हे माहिती असेल तर ती घाबरूनच सत्य बोलून टाकणार आणि आपण ते सर्व काही एका मोबाईलमध्ये शूटिंग काढून रेकॉर्डसुद्धा करून घ्यायचं, काही एक चूक करायची नाही आणि हाच पुरावा मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी पुरेसा असेल. तेव्हा आता दोघेही कुणाला काही न सांगता घराबाहेर पडतात आणि ज्या ठिकाणी अर्जुनने प्रियाला बोलावलेलं असतं त्या ठिकाणी अगोदरच दोघेही जाऊन पोचतात आणि या प्लॅनमध्ये अर्जुनने त्याच्या एका मित्राची मदत घेतलेली असते आणि तोच प्रियासमोर जाणार असतो. तेव्हा अर्जुन सायली एका झाडाच्या पाठीमागे लपून बसतात. तर इकडे प्रिया चोरून लपून घाबरतच तिला आलेल्या फोनबद्दल कुणाला काही न सांगता अर्जुनने पाठवलेल्या त्या ॲड्रेसवर येऊन पोचते. एकदम सुनसान ठिकाण पाहून प्रिया अजूनच घाबरलेली असते आणि तो नक्की कोण व्यक्ती आहे याची ती वाट पाहत असते. तर प्रियाला पाहून अर्जुन सायली खूपच खुश होतात. सायली देवाला प्रार्थना करते की आज तरी या प्रियाने जे काही खरे आहे ते बोलून टाकावे. अर्जुन हा त्याच्या माणसाला लगेच इशारा करून खुणावतो तर तो माणूस प्रियाच्या समोर येतो. अर्जुन आणि सायली त्या माणसाच्या शर्टला लावलेल्या स्पीकरवरून त्या दोघांमधील सर्व काही बोलणे इकडे ऐकत असतात. तेव्हा प्रिया त्या व्यक्तीला विचारते की कोण आहेस तू आणि मला इथे का बोलावले, विलासच्या खुनाच्या विरोधात तुझ्याकडे नक्की काय पुरावे आहेत आणि त्या रात्री तू तिथे काय करत होतास. तेव्हा अर्जुनच्या सांगण्याप्रमाणे तो व्यक्ती म्हणतो त्याचे तुला काय करायचे, पण तुझ्या विरोधात माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे, तू कोर्टात खोटे बोलतेस हे मी सिद्ध करू शकतो, कारण हा खून मधुभाऊंनी केला नाही आहे. तेव्हा प्रिया अजूनच घाबरते. ती म्हणते जे काही पुरावे असतील ते देऊन टाक. तो व्यक्ती म्हणतो नाही, असे कसे मी ते पुरावे देणार, त्या बदल्यात मला पण काहीतरी हवंच ना. तेव्हा प्रिया विचारते की तुला किती पैसे हवेत बोल, आणि खरंच आहेत ना पुरावे तुझ्याकडे की तू मला फसवतोयस. तेव्हा तो व्यक्ती चिडूनच म्हणतो की ठीक आहे, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी जातो, हे जे पुरावे आहे ते योग्य त्या ठिकाणी पोचवतो. तर प्रिया खूप चिडते, काय करावं तिला कळत नसतं. एवढे पैसे त्या माणसाला मी कुठून देणार या विचाराने ती अगदी वेडी होते. तेव्हा तो व्यक्ती मुद्दामच म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे, हा खून मधुभाऊंनी नाही तर विलासचा खून तू स्वतः केला आहेस. ते ऐकून प्रिया हादरते आणि हा खून मी केलाच नाही आहे, का खोटं बोलतो म्हणून चिडते. तर तो व्यक्ती मुद्दामच प्रियाला चिडवण्यासाठी म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे, विलासचा खून तूच केला आहेस. आणि तेव्हा प्रिया अजूनच घाबरते आणि चिडूनच रागाच्या भरात ती सत्य बोलून टाकते की मी कसा खून करेल, कारण विलासचा खून तर त्या साक्षीने केला आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तू का खोटं बोलतोयस, ती साक्षी खरी विलासच्या खुनाची आरोपी आहे. तर मित्रांनो, आता अर्जुन सायलीने ठरवल्याप्रमाणे प्रिया त्यांच्या जाळ्यात अडकलेली असते आणि साक्षीने खून केल्याचं सत्य प्रियाने स्वतः तिच्या तोंडून बोलून टाकलेलं असतं. तर आता पुढे काय होणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब